आवारा भौरे जो होले होले गाए, फूलों के तन पे हवाएं सरसराए। आवारा भौरे जो होले होले गाए, फूलों के तन पे हवाएं सरसराए। कोयल की कुहू कुहू, पपिए की पीहू पीहू, जंगल में झींगुर की छाए जाए। नदियां में लहरे आए, बलखाए छलकी जाए, भीगे होठों से वो गुनगुनाए। गाता है साहिल, गाता है बहता पानी, गाता है ये दिल सुन सारे गामा पदानी सारे। आवारा भवरे जो हौले हौले गाए, फूलों के तन पे हवाए सरसराए। तर या गाण्याच्या माध्यमातून मित्रांनो आपल्याला कळालंच असेल की संगीत चराचरात सामावलेले सगळ्यात निसर्गात संगीत आहे, म्हणजे संगीताशिवाय आपलं जीवन अधुरं आहे। आपण कोणत्याही फील्डमध्ये असाल मित्रांनो, पण तुम्हाला संगीताचा जर आनंद घ्यायचा असेल तर तुम्हीसुद्धा सुरांची माहिती घेऊन थोडा रियाज करून तुमची जी गुणगुणण्याची आवड आहे त्याला जर तुम्ही प्रशिक्षणाची जोड दिली तर तुम्हीसुद्धा उत्तम गाऊ शकता। प्रत्येकाने करिअर केलंच पाहिजे असं नाही, पण संगीताचा आनंद जर घेतला तर आपलं आयुष्य खूप सुंदर बनू शकतं। तर असंच आपलं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी मी तुम्हाला या कोर्समध्ये काही मार्गदर्शन करणारे मित्रांनो, ज्यांचा आधार घेऊन आपण खूप चांगल्या प्रकारे आपल्या गाण्याची आवड जोपासू शकता। तर नवीन रिसर्च असं सांगतं मित्रांनो की 90% लोक जे आहेत ते चांगल्या प्रकारचे कलाकार होऊ शकतात, चांगल्या प्रकारचे सिंगर्स होऊ शकतात, थोडी ट्रेनिंग जर त्यांनी जर घेतली तर। तर मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने या कोर्समध्ये शिकवण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो, आणि माझ्याबरोबर आपण रियाज जर केला तर बऱ्याच अंशी मला असं वाटतं की आपल्या आवाजात पण फरक पडेल आणि आपल्या ज्ञानात देखील भर पडेल। तर बघूयात आपण सोप्या पद्धतीने संगीताची माहिती कशी आपल्याला घेता येईल ते। तर मित्रांनो, तुम्ही संगीतामध्ये ऐकलंच असेल की सूर किती असतात, तर सूर असतात 7 सूर। तर त्यांची नावं काय काय आहेत, सा रे ग म प ध नी, हे 7 सूर संगीतामध्ये असतात आणि या 7 सुरांमध्ये सगळं संगीत सामावलेलं आहे। आणि मी तर असा विचार करतो मित्रांनो की 7 हे जे नंबर आहे हे खूप युनिव्हर्सल नंबर्स आहेत असं मला वाटतं। बघा तुम्ही 7 या संख्येची जर तुलना तुम्ही बऱ्याच गोष्टीची नॅचरल गोष्टीशी करू शकता। समुद्र जे आहेत मित्रांनो ते 7 आहेत, आपल्या जगामध्ये आचार्य देखील 7 आहेत। आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये लग्न करत असताना फेरेसुद्धा 7 घेतले जातात आणि ते वचनसुद्धा 7 जन्मासाठी घेतलं जातं। त्याच्यानंतर आपल्या वेदांची जी निर्मिती केलेली आहे मित्रांनो ती 7 ऋषींनी केलेली आहे, त्याच्यामध्ये सुद्धा 7 ऋषींचा उल्लेख आहे। आपल्या इंद्रधनुष्यामध्ये सुद्धा 7 कलर्स असतात, आपल्या आठवड्यामध्ये सुद्धा 7 वार असतात आणि आपल्या संगीतामध्ये सुद्धा 7 सूर आहे। तर मला सांगायचं तात्पर्य हेच मित्रांनो की 7 ही जी संख्या आहे ही काहीतरी वेगळी युनिव्हर्सल आहे आपण असं मानू शकतो। आणि अजून तुम्ही कमेंट करू शकता खाली की कोणत्या कोणत्या गोष्टींचा संबंध 7 या संख्येशी आहे, बऱ्याच गोष्टी तुम्हाला सापडू शकतात। तर चला आपण संगीताचा प्रवास आता चालू करूयात। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे दीपक पवार, मी गेल्या 15 वर्षापासून अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम करतो आहे संगीताच्या माध्यमातून। त्या अंतर्गत अनेक विद्यार्थी माझ्या स्टेजवरती गातात, कोणी आल्बम्समध्ये गातात आणि मी म्युझिक डायरेक्शनचं देखील काम करतो, त्या अंतर्गत अनेक दिग्गज कलावंतांनी देखील माझी गाणी गायलेली आहेत मित्रांनो। तर माझा प्रयत्न हाच असतो की सोप्या पद्धतीने तुम्हाला संगीताशी नातं कसं जोडता येईल। तर आपण आज चालू करूयात आपला संगीताचा प्रवास। तुमच्या आयुष्यामध्ये खूप सोप्या पद्धतीने संगीताचा समावेश आत्तापासून होणार आहे मित्रांनो। तर बघा मित्रांनो की जसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे संगीतामध्ये सूर किती असतात, तर 7 असतात। तर 7 सूर कोणते कोणते आहेत ते, सा रे ग म प ध आणि नी। मित्रांनो हे जे 7 सूर आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो बेसिक सूर आहे, इम्पॉर्टंट सूर आहे, तो आहे सा। त्या सावरून बाकीच्या स्वरांची उंची आपल्याला ठरवता येते। तर या स्वरांची जी रचना आहे मित्रांनो, सा रे ग म प ध नी यांची जी रचना आहे ती आहे चढत्या क्रमाने केलेली आहे, असेंडिंग पद्धतीने। तर सगळ्यात इम्पॉर्टंट सा आहे। तर आपण बघूयात ते सूर कसे गायचे ते, मी तुम्हाला एकदा स्वरांची उंची गाऊन दाखवतो। आता सुरुवातीला आपल्याला स्वर ऐकणं पण खूप गरजेचं असतं। हा जो बॅकग्राऊंडला तुम्हाला आवाज येतो तो तानपुऱ्याचा आवाज आहे। तानपुरा ड्रॉईड नावाचे ॲप तुम्ही प्ले स्टेशनवरून डाउनलोड करून C#वरती ती बाय डिफॉल्ट सेट असते, तर तुम्ही गाऊ शकता। तर सध्या आपण बघूयात, माझ्या मागे पण तुम्ही गाण्याचा प्रयत्न करू शकता किंवा सध्या समजून घ्यायचा प्रयत्न करू शकता। तर बघा, सा
सहा नंतर थोड्याशा उंचीवरती रे आहे, सा रे, थोड्या अजून उंचीवरती ग आहे, सा रे ग, थोड्या अजून उंचीवरती म आहे, सा रे ग म, थोड्या अजून उंचीवरती प आहे, सा रे ग म प, सा रे ग म प ध, सा रे ग म प ध नी, सा रे ग म प ध नी सा। सांगायचं तात्पर्य असं की सापासून एका विशिष्ट अंतरावरती प्रत्येक स्वराची उंची वाढत जाते, म्हणजे चढत्या क्रमाने। अजून सोप्या पद्धतीने सांगायचं झालं की जशा आपण पायऱ्या चढतो त्याप्रमाणे एका एका स्वरांची उंची वाढत जाते मित्रांनो। तर ही उंची आपल्याला माइंडमध्ये किंवा ब्रेनमध्ये सेट करायची असते। कारण मी नेहमीच माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असतो की आपण ज्यावेळेस गाणं म्हणतो किंवा एखादा सूर लावतो त्यावेळेस सूर जो लावतो तो फक्त आपला एक गळा एक माध्यम आहे ते सूर काढण्याचं, किंवा एक वोकल कॉर्ड तुमचं एक माध्यम आहे साऊंड काढण्याचं, आहे की नाही। पण आपण जे स्वरांचे विचार जे करतो किंवा कॅल्क्युलेशन जे करतो ते आपल्या ब्रेनमध्ये करतो आणि माइंडमध्ये करतो। तर सांगायचं तात्पर्य हेच आहे की तुम्ही जर ह्या पद्धतीने जर समजून घेतलं की तुम्हाला स्वरांची उंची एक मनामध्ये तुम्ही एक डिझाईन तयार केली किंवा एक डायग्राम तुमच्या मनाने जर तयार केली चढत्या क्रमाने तर तुम्हाला सूर समजायला अजून सोपे जातील मित्रांनो। तर एक स्वरांची एक्सरसाइज मी तुम्हाला सांगतो कशी करायची ती। आता सहावरून आपण प्रत्येक स्वर माझ्या मागे आपण गायचा आहे, कसा गायचा आहे, सा रे आपल्याला गायचं आहे, सा ग, सा म, सा प, सा ध, सा नी, सा सा। पुन्हा गावेत मित्रांनो आपण, सा रे, सा ग, सा म, सा प, सा ध, सा नी, सा सा। तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण स्टॉप करून माझ्यासोबत आत्ता गाऊ शकता। हे झालं सात स्वरांच्या बद्दलची माहिती। तर मित्रांनो या सात स्वरांना संगीतामध्ये शुद्ध स्वर असं देखील म्हणतात, त्यांना आपण प्युअर नोट्स असं म्हणतो। या व्यतिरिक्त अजून दोन उपप्रकार स्वरांचे पडतात, म्हणजे एकूण तीन प्रकार सप्तकामध्ये स्वरांचे असतात। नंबर एक आहे शुद्ध सूर, ज्याला आपण प्युअर स्वर असं म्हणतो, जे आपण आत्ता गायले किंवा बघितलेत सारे ग म प ध नी हे सात स्वर, यांना शुद्ध स्वर देखील म्हणतात। मित्रांनो या स्वरांना अजून एक रिस्पेक्टेड नाव आहे, समजा आपण सारे ग म प ध नी हे टोपन नाव झालं, समजा एक फुल फॉर्ममध्ये अजून या स्वरांचे वेगळे नाव आहेत। साला आपण षडज असं म्हणतो, रेला आपण ऋषभ असं म्हणतो, गला आपण गांधार असं म्हणतो, मला मध्यम असं म्हणतो, पला पंचम असं म्हणतो, धला दैवत असं म्हणतो आणि नीला निषाद असं म्हणतो। पण गाताना आपण सारेगम पधनी असंच गातो, कारण की आपल्याला ते गाण्यासाठी सोपं आहे। कारण की आपण षडज ऋषभ गांधार असं जर गात बसलो तर ते गाण्यासाठी आपल्याला अवघड होऊन जाईल। फक्त माहितीच तो आपल्याला हे सगळ्या स्वरांची मी नावं सांगितली। तर वळ्यात आपण आता तीन स्वरांचे जे प्रकार आपण बघत होतो मित्रांनो, की सर्वप्रथम सारेगमपदनी सात स्वर शुद्ध आहेत, यानंतर सा आणि प, सा प ह्या स्वरांना मित्रांनो सप्तकामधील स्थिर स्वर असं म्हणतात, किंवा स्टेबल नोट किंवा परमनंट सूर असं म्हणतात। आता परमनंटमध्येच तुम्हाला त्याचा अर्थ कळाला असेल की जी स्वर आपली जागा चेंज करत नाही किंवा एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती ते स्वर जात नाही, त्यांची जागा कधीच चेंज होत नाही, त्यांना आपण स्थिर स्वर असं म्हणतो। सप्तकातील सा आणि प हे दोन स्वर स्थिर स्वर म्हणून ओळखले जातात, यांचा कुठल्याही प्रकारचा उपप्रकार होत नाही मित्रांनो। परंतु उरले मग कोणते, सा आणि प जर स्थिर असतील सातपैकी, तर दोन जर स्थिर असतील तर उरले पाच सूर, रे ग म ध आणि नी। मित्रांनो पाच सूर जे उरलेत ना त्यांचे उपप्रकार पडतात,
त्याचा तिसरा नंबरचा उपप्रकार जो पडतो त्याला नाव आहे विकृत स्वर. काय म्हणालो मी आत्ता? विकृत स्वर असं नाव आहे. विकृत स्वरांमध्ये रे ग म धनी पाचही सूर येतात. आता या विकृत स्वरांच्या मध्ये सुद्धा दोन प्रकारे विभागणी होते स्वरांची, की त्यापैकी रे ग म धनीपैकी जे सूर आहेत रे ग ध आणि नी. पुन्हा एकदा सांगतो, रे ग ध आणि नी ह्या चार स्वरांचे उपप्रकार जे पडतात त्याला नाव आहे कोमल स्वर. काय नाव म्हणालो मी? कोमल स्वर. आणि म हा जो एक सूर उरला आहे पाचवा, त्याला तीव्र स्वर असा उपप्रकार पडतो. म्हणजे रे ग धनी चार स्वरांचे कोमल स्वर असे उपप्रकार पडतात आणि उरलेल्या म ह्या स्वराचा तीव्र स्वर असा उपप्रकार पडतो. म्हणजे सप्तकात चार स्वर कोमल आहेत, रे ग धनी आणि एकच स्वर तीव्र आहेत. आता आपण कोमल स्वर, तुम्हाला कन्फ्युजन झालं असेल की नेमकं कोमल स्वर आपण म्हणायचं कशाला. मित्रांनो, मूळ स्वरांच्या उंचीपेक्षा, म्हणजे मूळ जे सूर आहेत रे ग धनी, मूळ स्वरांच्या उंचीपेक्षा जर त्या स्वरांची उंची आपण किंचित सी कमी केली तर त्या स्वरांना आपण कोमल स्वर असं म्हणतो. मग आपल्याला ते मिळतात कसे कोमल स्वर ते पण आपण थोड्या वेळात बघूयात. आणि याच्या उलट तीव्र स्वरांबद्दल आपण राहिली आपल्याला माहिती घ्यायची, तर तीव्र स्वर याच्या अपोजिट त्याचं उत्तर आपल्याला मिळणार की मूळ स्वराच्या उंचीपेक्षा किंचित जास्त उंचीच्या स्वरास आपण तीव्र स्वर असं म्हणतो. परंतु सप्तकामध्ये एकच स्वर तीव्र आहे, त्याचं नाव आहे म किंवा तीव्र मध्यम. तर आता आपण बघूयात कोमल स्वरांमध्ये डिफरन्स काय शुद्ध आणि कोमल स्वरांमध्ये. सर्वप्रथम आता बघूयात आपण सा रे. हा जो रे शुद्ध आहे पण सा आणि रे, तर रेची उंची जर तुम्ही कमी केली तर तुम्हाला स्वर कोमल रे मिळेल इकडे सा रे. त्याच्यामध्ये थोडासा बदल आहे, फीलमध्ये पण बदल आहे आणि उंचीमध्ये पण बदल आहे. फील पण तुम्ही लक्षात घेऊ शकता. शुद्ध सूर सा रे हा शुद्ध रे आहे, कोमल रे कसा आहे त्याची उंची कमी केल्यानंतर सा रे. त्याचप्रमाणे ग सा ग याचा फील वेगळा, हा शुद्ध ग आहे रेग्युलरवाला आपला. याची उंची जर तुम्ही किंचित सी कमी केली तर ग तुम्हाला कोमल मिळेल सा ग. है ना, फरक तुम्हाला लक्षात येतोय, तुम्ही फील लक्षात घ्या मित्रांनो. आता म कडे वळूयात आपण सा म. एकच स्वर सप्तकात असं सांगितलं होतं की जो तीव्र आहे, उंची किंचित सी वाढते. आता तीव्र स्वर होतो का बघूयात आपण सा म. हा तीव्र मध्यम आहे. पुन्हा एकदा शुद्ध म गाऊन दाखवतो तुम्हाला मी सा म. हा शुद्ध म आहे सा म. हा तीव्र आहे सा प. मगाशी सांगितल्याप्रमाणे सा आणि प उपप्रकार पडणार नाही कारण की स्थिर स्वर आहे. आता ध कडे जाऊयात आपण सा ध. हा शुद्ध ध आहे, कोमल स्वर, थोडासा उंची कमी केली की सा ध ध कोमल ध आहे. शुद्ध नी बघूयात आपण सा नी. कोमल नी बघूयात सा नी. सा सा. अशा प्रकारे एकूण सूर किती आहेत मित्रांनो? सात स्वर शुद्ध, सारे ग म प धनी सात स्वर शुद्ध, रे ग धनी चार स्वर कोमल आणि एक स्वर तीव्र, असे एकूण 12 स्वर सप्तकात असतात मित्रांनो. आता अजून सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगतो, सप्तस्वरांची ही फॅमिली आहे आपण असं म्हणूयात. 12 स्वरांची उपप्रकार पडून सात स्वर मेन आणि उपप्रकार पडून 12 सूर होतात. तर यापैकी या स्वरांचे आई वडील म्हणजे सा आणि प असं म्हणूयात आपण. आई वडिलांची जागा कधीच बदलू शकत नाही, म्हणून सा आणि प स्थिर स्वर आहेत. मी तुम्हाला एक उदाहरणासाठी सांगतोय, पण उरलेले रे ग म धनी हे पाच मुलं आहेत सा आणि प चे, असं आपण समजतो. त्यात रे ग धनी चार हे मुलं आहेत, एक मुलगी आहे. मग रे ग धनीला चार मुलं झालेत म्हणजे कोमल स्वर रे ग धनी चार, आणि मला सुद्धा एक मुलगी झाली तीव्र म तिचं नाव आहे. हे तुम्हाला मी एक गमती साठी सांगितलं तुम्हाला लक्षात राहण्यासाठी. पण संगीतामध्ये अशा प्रकारे सांगता येत नाही आपल्याला, मी तुम्हाला सोपं करून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. संगीतामध्ये शुद्ध स्वर, कोमल स्वर आणि तीव्र स्वर अशाच प्रकारे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल मित्रांनो. तर हे झालं सप्तक, 12 स्वरांचं एक सप्तक आपण बघितलं. मित्रांनो, संगीतामध्ये गाण्यासाठी एकूण 3 प्रकारच्या सप्तकांचा वापर केला जातो. तर ते 3 प्रकारच्या सप्तकामध्ये कोणते सूर असतील? तर हेच सूर असतील, फक्त स्वरांची उंचीमध्ये बदल असेल. बघा, सर्वप्रथम जे सप्तक आहे त्याला नाव आहे मंद्र सप्तक, त्याला इंग्लिशमध्ये आपण लो पिच असं म्हणतो. लो आणि मंद्रमध्येच आपल्याला उत्तर मिळालं असेल, ज्याच्यात आपला आवाज लो जातो किंवा खालच्या आवाजामध्ये खालच्या पट्टीत आपला आवाज जातो. बघा आता सा नी ध प म ग रे सा, हे लो आवाजाचं मंद्र आवाजाचं सप्तक आहे. सा रे ग म प ध नी पर्यंत, इथपर्यंत मंद्र किंवा लो सप्तक. परत इकडनं जो सा चालू होतोय सा रे ग म प ध नी, याचं नाव आहे मध्य सप्तक. इंग्लिशमध्ये आपण त्याला मिडल पिच असं म्हणतो. आता परत वरती जे चालू होतंय सा रे ग म, वरती जे चालू होतं उंच आवाजाचं सप्तक, त्याला नाव आहे तार सप्तक.
इंग्लिशमध्ये आपण हाय पिच असं म्हणतो. बघा, सगळ्यात प्रथम आपण बघितलं मंद्र सप्तक, लो पिच, नंतर आहे मध्यम सप्तक, मध्य सप्तक, मिडल पिच, आणि तिसरं आहे तार सप्तक, हाय पिच. लो, मिडल आणि हाय असे एकूण तीन प्रकारच्या सप्तकांचा वापर गाणं गात असताना होतो. कारण की गाणं गात असताना एकाच ठिकाणी स्थिर कधीच गाणं नसतं, गाणं असं कमी जास्त होतं, म्हणजे खाली हळूहळू खालच्या सप्तकात जातं, कधी मिडलला राहतं, कधी वरती जातं. तर हे तिन्ही सप्तकात फिरत असतं मित्रांनो गाणं. तर मला सांगायचं असं होतं तुम्हाला की तिन्ही सप्तकांचा वापर आपण रेग्युलर बोलतानासुद्धा दैनंदिन जीवनात आपण करतो का, याचा तुम्ही विचार करा मित्रांनो. तर त्याचं उत्तर आहे की आपण नक्कीच करतो तिन्ही सप्तकांचा वापर. रेग्युलरली आपण बोलत असताना मध्य सप्तकाचा आपण वापर करतो, पण ज्यावेळेस आपली तब्येत खराब होते किंवा एखाद्याच्या कानात आपण हळू बोलतो किंवा हळू आवाजात बोलतो, म्हणजे आपला आवाज आपोआप लो पिचमध्ये जातो, म्हणजे मंद्र सप्तकात जातो एकदम. आणि आपण एखाद्याशी जेव्हा भांडण करतो, ज्यावेळेस आपण भांडण करतो त्यावेळेस आपला आवाज आपोआप वरती जातो, म्हणजे ते उंच सप्तकात जातो तो आवाज. किंवा उंच एखाद्या दूरच्या व्यक्तीला आपल्याला आवाज द्यायचा असेल त्यावेळेस आपला आवाज उंच काढावा लागतो की आपण आवाज उंच काढतो. तर मला सांगा मित्रांनो, ह्या आवाज काढण्यासाठी आपण कधी रियाज करतो का, की हळू बोलण्याचा वेगळा रियाज, मध्यम बोलण्याचा वेगळा रियाज, किंवा उंच बोलण्याचा वेगळा रियाज? तर नक्कीच आपण त्याचा रियाज करत नाही. नॅचरली आपल्याला त्या गोष्टी मिळालेल्या असतात, आवाजाचा चढ उतार आपण त्याचा कधीच रियाज केलेला नसतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच आहे की मित्रांनो, प्रत्येक माणसामध्ये सूर दडलेले, प्रत्येक जण ह्या तिन्ही सप्तकामध्ये गाऊ शकतो. सांगायचं तात्पर्य हेच होतं मित्रांनो मला. तर मला आशा आहे मित्रांनो हा एपिसोड तुम्हाला नक्की सोपा वाटला असेल. पुढच्या एपिसोडमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे थाटांचा अभ्यास करणार आहे, आणि त्या थाटानुसार गाणे कसे तुमच्या आवडीचे तयार होतात, आणि गाण्यांचा संबंध आणि सुरांचा संबंध, थाटांचा संबंध, रागांचा संबंध कसा आहे, हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये नक्कीच बघणार आहेत मित्रांनो, अशा सोप्या पद्धतीने. तर भेटूत पुढच्या एपिसोडमध्ये, तोपर्यंत थँक्यू.